ज्ञानेश्वरांच्या विराण्या फार चांगली गेलेली आहेत. सर्व महाराष्ट्रच म्हणतात ते. अभंगही फार चांगला गायलेली आहे आणि मीराबी ती भजनं ती तूच गायलेली आहेत. आपण या संत काव्य गाताना तुला काय करावं लागतं? संत काव्य गाताना मी अक्षरशः हे विसरते की मी लता मंगेशकर आहे आणि मी ज्ञानेश्वर होत नाही, पण मी त्या काव्याशी समरस होते. मोगरा फुलला, मोगरा फुलला म्हण किंवा की काय वाटलं असेल त्यांना. आणि याच्यामध्ये बराचसा जो महत्वाचा भाग आहे त्या तुझ्या चाली आहेत. तू ज्या चाली केल्या आहेस त्या चाली त्या काव्याला इतक्या अनुरूप आहेत की गायकाला जास्त प्रयत्न करावे लागत नाही, ते चांगलं होत जातं. माझा असा अनुभव आहे की त्या चाली अन्य कुठली गायिका किंवा कुठलाही गायक घेतो तर त्या वेगळ्याच वाटतात. तुझ्या तोटात आल्या त्या असं वाटतं की हां मीराबी असंच गायली असेल. नाही पण बाळ, एक एक गायिका म्हणून सांगते की याच्यामध्ये मोठी जी गोष्ट असते ती काव्य आलं, त्यानंतर त्याची चाल, चालीला बाकीचं वाद्यांचं जो काही हे असेल म्युझिक असेल ते त्या सगळ्याला आपण हे करून ज्यावेळेला म्हणजे आपलं समजून गातो तेव्हा ते गाणं चांगलं होतं असं मला वाटतं. विशेषतः तू ज्यावेळेला चलावाही देश केलं रेकॉर्ड, मीरा हा माझा फार आवडता सब्जेक्ट आहे आणि पर्टिक्युलरली त्या रेकॉर्डमध्ये मला स्वतःला म्हणजे प्रत्येक गाण्यामध्ये मी विसरून जायचे. तुला आठवत असेल त्यावेळेला मी फार आजारी होते, त्यावेळेला मला अक्षरशः उभंसुद्धा राहता येत नव्हतं, पण मला प्रत्येक गाणं गाताना असं वाटायचं की आपण मीराच्या कुठेतरी आसपास आहोत आणि मला असं बरं वाटायचं गाताना, आनंद व्हायचा. आणि ते गाणं झाल्यानंतर म्हणजे शेवटचं गाणं केल्यावरती मला वाटतं दुसऱ्या दिवशी मी हॉस्पिटलमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हा, मी हॉस्पिटलमध्ये गेले आणि त्यानंतर माझं ऑपरेशन झालं आणि मला आनंद या गोष्टीचा होतो की माझं ऑपरेशन चांगलं झालं, मी ठीक झाले. आणि लोकांना सगळ्यात जास्त ते रेकॉर्ड आवडत. कितीतरी लोकांची मला म्हणजे अशी पत्र आलेली आहे, लोकांनी अभिनंदन केलं आहे आणि इतक्या वर्षानंतर सुद्धा लोक म्हणतात की आपका वो रेकॉर्ड कितना अच्छा था, ऐसा आप कीजिए. तर मला स्वतःला एक म्हणजे तुझ्याबरोबर काम करताना जे वाटतं ते मी सांगते. बाकीच्या लोकांबरोबर मी फार लोकांबरोबर कामं केलेली आहेत, पण एक वेगळेपणा चालींचा आणि सगळ्यात जास्त म्हणजे तुझी मला जी गोष्ट आवडते ती की तू जी काव्य काढतोस ती इतकी सुंदर असतात. तर ते मला स्वतःला कवितेचा नाद जो मला लागला तो तूच लावलेला आहेस, कारण तूच ती मला पुस्तकं आणून दिलीस. बारा तांबे, मैथिलीस रणगुप्त वगैरे, तुला हा कवितेचा नाद कसा लागला? बाळ, मला अगदी म्हणजे वाचनाचा जो नाद लागला तो कोल्हापूरला अक्कामुळे इंदिरा तिने मला पुस्तकं आणून दिली आणि मला सांगितलं तू हे वाच. त्यानंतर ज्यावेळेला मी मुंबईला आले त्यावेळेला मला विनायकरांनी हिंदीच्या काव्यांची पुस्तकं दिली. म्हणजे मास्टर विनायकरांमुळं तुला हा थोडासा काव्याचा लागला. मग त्यांच्या नावावर ना एक आठवण आली की त्यांच्याच चित्रपटात तू एक काम, तुझी एक भूमिका होती लहान मुलीची आणि त्यात असा एक प्रसंग होता की तुझ्या ती बाई तुला मारते, तो प्रसंग सांगशील का तू? गजाभाऊ. नाही, काय झालं, गजाभाऊ मध्ये एक असा सीन होता की ती बाई त्या मुलीला फार चळते, ती अनाथ मुलगी आहे आणि ते माझं माझा रोल होता. तर ती बाई तिला काहीतरी सांगते काम,
की तू अमुक कर तमुक कर आणि ती काही चुकते, तर त्या जो बाई काम करणाऱ्या होत्या त्यांनी आपल्या बाबांबरोबर काम केलं होतं सिनेमात. काय नाव होतं? नलिनी नागपूरकर. आणि त्यांना सांगितलं त्यांनी की तुम्ही मारा लताला, तर त्या हातामध्ये काठी घेऊन जरा घाबरत घाबरत आणि मला म्हणाले मी तुला कसं मारू, तू बाबांची मुलगी आहे, दीनानाथरावांची मुलगी, मला मारायला होत नाही. तर मी म्हटलं मारा आता काय असेल तुम्हाला ते. तर मी रडले नाही, त्या रडत बसल्या होत्या की मी दीनानाथरावांच्या मुलीला मारला आज म्हणून. त्या बिचाऱ्या शूटिंग राहिलं बाजूला, त्या रडत बसल्या होत्या. ती भूमिका होती ती अनाथ मुलीची होती. अनाथ मुलीची. बाबांचा मृत्यू झाला त्यावर तू फक्त 12 वर्षाची. हा, 12 समज 13 लागणार आहे. 13 रनिंग होत. तुला त्यावेळी हीच भावना निर्माण झाली ती मनामध्ये अनाथपणाची? नाही, मला असं कधी. आम्ही सगळे इतके लहान होतो. नाही, आणि घरात कुठेच कमोडा रण होत, बाबा गेले होते. ते मला कबूल आहे की घरात कोणी नव्हतं कमवणार आणि परिस्थिती पण अशी फार चांगली नव्हती, पण मला अनाथ असं कधीच वाटलं नाही. तुझ्याबरोबर संगीत होत. माझ्याबरोबर एक हिंमत होती, मला भीती नाही वाटायची कशाची, काम करायची. माझ्या मागचा अधिष्ठान संगीत होत. अर्थात तेच मुख्य होत ना, तू काय काम करू शकतेस म्हटलं तर मी गाऊ शकते, हेच होत. तर ते माझ्या बरोबर. तुला या गोष्टीत असं विचित्र वाटलं असेल ना की बाबांना मेकअप केलेला आवडायचा नाही, त्यांना पावडर लावलेली आवडायची नाही, मग तुला अचानक त्याच व्यवसायात जावं लागलं जिकडे तू बाल नटी म्हणून काम केलेलं. हो, कबूल आहे. मेकअप करणं, पावडर लावणं सगळं ते झालेलं आहे, पण मी ते हे आपल्याला करणं भाग आहे म्हणून मी करायचे, पण मला ते आवडायचं नाही आवडायचं. म्हणून जेव्हा प्लेबॅक सिंगिंग मी सुरू केलं तेव्हा मी जाऊन नमस्कार केला बाबांच्या फोटोला आणि मी बोलले की सुटले मी आज. ते मेकअप, ते लाईट्स, तो कॅमेरा मला कधीही आवडलं नाही.